आज चहा घेतला का? कॉफी घेतली? सगळ्यांनीच घेतली असेल. मित्रांनो, आज चहा का कॅमेरा समोर पितीये याचं खरं कारण तुम्हाला सांगते. आपल्या देशात जवळजवळ 100% जवळजवळ 80-85% लोक हे चहा पितात किंवा कॉफी घेतात. सगळ्यांना चहा हे प्रचंड आवडतो, चहा प्रेमी आहेत. ह्या चहामध्ये मेन घटक लागतो तो म्हणजे साखर. सगळ्यांना आवडत असेल ती साखर. ही साखर कशी तयार होते बरं, ह्याच्या मागचं कारण तुम्हाला माहिती आहे? किंवा हे साखर तयार होण्याचं कष्ट तुम्हाला माहिती आहे? ह्याच्या मागे किती किती लोकांचा कसं काय काय कष्ट असतात हे तुम्हाला माहिती आहेत का? प्रचंड कष्ट असतात मित्रांनो. आज तुम्हाला मी तेच तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे. आपल्या आपण साखर खातो बरोबर आहे, साखर दुकानातून घेऊन येतो, पण ही साखर बनते कशी? तुम्ही म्हणताल साखर कारखान्यातून. बरोबर, अगदी साखर कारखान्यातून ती साखर दुकानात येते, तिथून आपण ती परचेस करतो. पण ही साखर तयार होताना जे ऊस असतात ते ऊस ह्या कारखान्यापर्यंत आणण्यापर्यंत ह्याच्या मागे किती कष्ट आहेत ह्याचा कधी विचार केला आहे का? खूप काबड कष्ट करावे लागतात. ह्याच ऊस कामगारांच्या जे मुलं आहेत, ऊस कामगार जे आहेत, त्याचीच आज आपण कहाणी बघणार आहोत. चला आज विहान सुभर आपण आमच्या शेतात जे ऊस कामगार आलेले आहेत, जे त्यांची मुलं आहेत, त्याचं आपण थोडक्यात एक त्यांचं जीवन पाहूया, त्याच्या मागे असणारी धावपळ बघूया, आणि त्या मुलांचे जीवन कसं मांडलेलं आहे ते बघूया. विहानचे काही कपडे मी त्या ऊसतोड कामगार जे आहेत त्यांच्या लहान मुलांना देण्यासाठीही घेतली होती. काही शर्ट्स, काही पॅन्ट्स, विहानचं स्वेटर, विहानची टोपी हे मी घेतली होती. मी काही कपडे घेऊन त्यानंतर विहान, मी आणि विहानची आजी आम्ही शेतात गेलो आणि मुलांना खाऊ आणि ही कपडे तिथे दिले. शेतात जाण्यासाठी आणि त्या मुलांना भेटण्यासाठी विहानची अगदी गडबड चाललेली. चल ना मम्मा, लवकर चल ना, त्या तिथे छोटी छोटी बाळं आहेत, त्यांना ते कपडे द्यायचे आहेत, ते देऊया ना, चल ना, त्यांना खाऊ देऊया ना, चल ना, म्हणून त्याची चाललेली गडबड. आज माझं 3 वर्षाचं बाळ एवढं शहाणं कसं झालं होतं, आज एवढं समजूतदारपणा त्याला कुठून आला होता मला हेच कळालं नाही. खरंच लहानपण दे रे देवा, त्याचा विसर न व्हावा, त्याचा विसर न व्हावा. आज विहान सोता त्या मुलांना देण्यासाठी खाऊ घेऊन आलता, त्याचे कपडे घेऊन आलता. बघा, इथं ऊस कामगारांची ही घरं आहेत, त्याला कोपटा असं म्हणतात. आहे का ह्याला दरवाजा? कशी ही भर थंडीत राहत असतील, कशी ही तानी बाळं ह्या एवढ्या कोपट्यात आई वडिलांसोबत ह्या म्हातारी आजीसोबत राहत असेल. हे बघा, इथं हे पिल्लं आपली भाजी भाकरी, भाजी चपाती हे जे खात आहेत. मित्रांनो, ह्यांचं जीवन वाटतं तेवढं सोपं नाही. भर थंडीत ही मुलं आईबापाला सोडून राहतात. ह्यांचा चेहऱ्यावरती असणारा तो निरागसपणा बघा. त्यानंतर विहानने आणि त्याच्या आजीने एक एक करून मुलांना आणलेला खाऊ दिला. त्याच्यामध्ये काही चिप्स होते, काही चॉकलेट्स होती, कॅडबऱ्या होत्या, काही बिस्किट पुडे होते आणि कपडे. हे सगळं त्या मुलांना एक एक असं देऊ केलं. त्या वस्तू घेताना त्यांच्या चेहऱ्यावरती झालेला आनंद बघा. त्यांचे आनंद झालेले ते चेहरे बघून, त्यांचे खुश झालेले ते चेहरे बघून आज माझं मन खरंच तृप्त झाल्यासारखं झालं. आज काही चांगलं काम केल्यासारखं माझं मन मला म्हणत होतं.
आज ऊस कामगारांच्या गोड साखरेची कडू कहाणी बघून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं मित्रांनो. आज आम्ही वीतभर पोटाच्या तीसभर खळगीची कहाणी बघत होतो, ते पण प्रत्यक्ष डोळ्याने. विहान आज 3 वर्षाचा आहे. रोज मी त्याला नवीन नवीन काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करते, त्यातून नवीन नवीन त्याला बोध मिळावा असा मी प्रयत्न करत असते. होय, नगर जिल्हा आहे ना, अहमदनगर जिल्हा. बर 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 बर. किती बाळ आहेत टोटल? 6. 2 शेतात गेली तोय. 3 शेतात. मोठी आहेत का? नाही, एक लहान आहे. एकदम दूध पिताय वय. हा हा हा. तुमचं काय कौसा बाई? हा. आणि आज वाघमारे. दरवर्षी येता? नाही नाही, या वर्षी येतात, पण ते येते दरवर्षी. ते दरवर्षी तुम्ही आलाय वय पोरांवरती, लक्ष द्यायला. बरे बरे. विहान सगळ्यांना दिला खाऊ? विहानने आणलेले कपडे हे त्यांनी सगळ्या मुलांना ते वाटले. ते विहानचे कपडे बघून मुले एवढी खुश झाली, कारण त्याच्यामध्ये स्वेटर होतं, कानटोपी होती, पांघरायला होतं. हे बघून मुलांचा जो आनंद होता तो अगदी कॅमेऱ्यात टिपून घेण्याजोग्या होता. मित्रांनो, आज या पाखरांना बघून मला एक कविता आठवली. बाबा नको कपडे नवीन, जुनेच मी वापरल. दप्तरही ठीक आहे, पाटलंय तरी शिवल. बाबा नको बूट मला, चप्पलच बरी. थोडे पैसे वाचले तर आईला साडी घ्या तरी. बाबा 2 वर्ष झाली, नवी साडी नाही तिला. पडलेत किती ठिगळे, बघवत नाही मला. बाबा तुम्ही पण जास्त दगदग नका करू. सर्वजण मिळून आपण खूप कष्ट करू, खूप कष्ट करू. आज यांचं जीवन बघून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. कपडे दिलेत तर ते मला बसतील का? कुठले कुठले कपडे मला बसतील ह्याची चाललेली गडबड बघा मुलांची. हे ह्या गरिबाचं बाथरूम आहे बरं का? मित्रांनो, आज मी आले आहे आमच्या शेतात. का बरं मी आज माझ्या शेतात आले? त्याचं एक कारण आहे मित्रांनो. आता सध्या आहे ऊसतोड, सध्या सगळीकडे चालू आहे, ऊसतोडीचा सीझन आहे. त्याच्यामुळे ठिकठिकाणी ऊसतोड कामगार हे शेतात येतात, त्यांचं कोपटं ते तयार करतात आणि तिथं त्यांची मुलं बाळं, त्यांची पोरं हे ठेवून ते ऊसतोड करायला दिवसभर वणवण उन्हात काम करतात. मित्रांनो, आपण म्हणतो ते एवढं जीवन त्यांचं सोपं नाही. इथं आल्यानंतर मला कळालं की त्यांचं मी जेव्हा जीवन पाहिलं तर अक्षरशः डोळ्यात पाणी आलं मित्रांनो. अगदी लहान 6 महिन्याच्या बाळापासून ते 9-10 वर्षाचं मुलं बाळ ही तशीच दिवसभर उन्हात, हे आई वडील जेव्हा कामाला जातात तेव्हा ही मुलं उन्हात दिवसभर वणवण फिरतात. ह्यांना दर राहायला घरही नाही, पोटभर जेवायला अन्नही नाही. मित्रांनो, एवढं सोपं जीवन ह्यांचं नाही बरं का? त्या मनाने एवढं थंडीचे दिवस आहेत. ह्या थंडीच्या दिवसात आपल्याला आपण स्वेटर घालतो, अंगावरती 2-3 पांघरूण घेऊन झोपतो. पण सांगा, ह्या कोपट्यामध्ये राहणारे हे मुलं, मातीमध्ये खेळणारी मुलं, ह्यांना कुठून येणार आहे निवारा? कुठून यांना मिळणार आहे पांघरूण? धड संसाराचा गाडा ओढता ओढता, दिवसभर वणवण काम करताना ह्या त्यांच्या आईबापाची काय मनाची अवस्था होत असेल सांगा.